Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is Learn English with Bhalerao Sir. Friends, today we are going to learn one of the emotional and important poem of 10th standard lower level English, that is Basket Full of Moonlight. तर मित्रांनो, आज आपण बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही इयत्ता 10वीची जी पोएम आहे, कविता आहे, तिचं मराठी ट्रान्सलेशन आज आपण शिकणार आहोत. पण नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. थँक्यू. द नेम ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाइट, अर्थात टोपलीभर चंद्रप्रकाश किंवा टोपलीभर चांदणं. लेट सी अन इंट्रोडक्शन. आपण या कवितेचा परिचय करून घेऊया. दिस इज अन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ अ पोएम रिटन इन डोगरी लँग्वेज. इन द पोएम अ स्मॉल चाइल्ड इन अ विलेज वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न अर्ली and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give seeds of moonlight to sow them to lighten the dark road from the city to his village. अर्थात ही कविता एक इंग्लिश मध्ये भाषांतरित कविता आहे, जी मूलतः ही कविता डोगरी भाषेमधली आहे. या कवितेमध्ये एक लहानसा मुलगा आहे, तो खेडेगावामध्ये राहतो आणि त्याचे वडील शहरात कामानिमित्त जातात. आणि त्या मुलाची एक तक्रार आहे की त्याचे वडील त्याला रात्री झोपतेवेळी गोष्टी सांगत नाही आहेत, आणि म्हणून तो चंद्राला विनंती करतो की तू मला सीड्स ऑफ मूनलाइट, तू मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे, जेणेकरून मी रस्त्याच्या कडेला जिथे माझे वडील कामाला जातात शहराच्या ठिकाणी, मी ते पेरेन आणि तिथे चंद्रप्रकाशाचे दिवे येतील, दिवे उगवतील आणि रस्ता उजळेल, माझे वडील संध्याकाळी लवकर घरी येतील. अशा प्रकारची कविता आहे, खूप इमोशनल आहे. एक लहान मुलाचे आपल्या वडिलांबद्दल, बाबाबद्दल एक इमोशनल अटॅचमेंट या कवितेमधून दाखवलेलं आहे, आपण ते पाहूया. लेट्स लिसन ऑडिओ ऑफ दिस पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओ मून, गिव मी मूनलाइट बास्केट फुल ऑर टू बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. I want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Translated by Sunil Sharma. Let's see explanation in detail. First stanza. O moon, give me moonlight, basket full or two baskets full with seeds of moonlight. Explanation. The speaker of the poem or the narrator of the poem is a small child. It requests the moon to give him moonlight. He wants a basket full or two baskets full of moonlight with seeds of moonlight.
अर्थात या कवितेमध्ये एक छोटासा मूल आहे आणि ते मूल चंद्राला विनंती करतोय की हे चंद्रा, हे चंद्र देवता, की त्याला चंद्रप्रकाश हवाय. एक टोपली भरून किंवा दोन टोपली भरून त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजेत आणि त्यासाठी तो चंद्राला विनंती करतो आहे. Why the child is requesting to the moon for moonlight, we shall see in next stanza. ते मूल चंद्राला चंद्रप्रकाशासाठी किंवा चंद्रप्रकाशाच्या बियासाठी विनंती का करते आहे ते आपण पुढच्या ओळीमध्ये पाहूया. नेक्स्ट लाईन्स. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. डिफिकल्ट वर्ड इज सो. सो मीन्स पेरणे. पाथ, पाथ म्हणजे रस्ता. एक्सप्लेनेशन. द पोएट रिक्वेस्ट टू द मून फॉर मून लाईट बिकॉज द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मून लाईट ऑन द साईड्स ऑफ द पाथ or the sides of the road which goes to his village from the city. अर्थात इथे ते मूल चंद्राला विनंती करतो आहे चंद्रप्रकाशाच्या बियासाठी कारण त्याच्या गावापासून ते शहरापर्यंत रस्त्याच्या कडेला त्याला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. आता त्या का पेरायच्या आहेत? Why he wants to sow the seeds of moonlight on the sides of the road, we shall see in next lines. Ti apan pudhcha oli madhe pahuya. So we shall see why he wants to sow many small moons of light all along the path or the sides of the path or the road. Next lines. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. Difficult words are way back. Way manje rasta, back manje parat yene. Way back manje paraticha pravasamadhe kiwa parat yetana, return yetana. Quite far. Quite manje agdi, far manje dur asne. Agdi dur ahe, khup dur ahe. The route, route manje rasta. Explanation. According to the child, the whole village means the entire people of the village or those people who are working, goes to the city for work. Arthat, tya mulacha anusar, tya gavatil काम करणारे लोक, संपूर्ण काम करणारे लोक, होल विलेज हे वर्किंग पीपल दररोज कामानिमित्त शहराच्या ठिकाणी जातात आणि बाय द टाइम ऑफ देअर रिटर्न टू द विलेज आणि कामावरून परत येण्याच्या वेळी त्यांच्या गावाच्या दिशेने इट बिकम्स क्वाईट डार्क as his village is quite far off from the city. ki te mool bolte ki majhe gavatil lok parat yenyacha veli jyachyamadhye tyacha vadil dekhil ahe ki tya veli gav shaharapasun agdi khup dur asla karanane paraticha veli kiwa parat yetana rastyamadhye andhar padto karan gav khup shaharapasun dur ahe mhanun tya mulala रस्त्याच्या कडेला चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत जेणेकरून तिथे चंद्रप्रकाशाचे खांब उगवतील आणि रस्त्यावर रस्ता प्रकाशित होईल, उजेड पडेल. सो द चाइल्ड वॉन्ट्स टू सो सीड्स ऑफ मूनलाइट बिकॉज द चाइल्ड वॉन्ट्स टू एनलाइटन द रोड. नेक्स्ट लाइन्स. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies
When my father returns home, I am asleep. New words are root म्हणजे रस्ता, tough म्हणजे खडतर असणे, चालण्यास खूप कठीण आहे. Scorpions म्हणजे विंचू आणि snakes म्हणजे साप. Neither bus nor cart म्हणजे बस गाडी, एसटी बस पण नाहीये. Neither म्हणजे नाही, cart म्हणजे बैलगाडी, नॉरचा अर्थ पण ते नाहीच आहे. प्लाईज म्हणजे एजा करणे, मीन्स ट्रॅव्हल. लेट्स सी एक्सप्लेनेशन. द चाइल्ड सेज दॅट मोर ओवर द चाइल्ड इज टॉकिंग अबाउट द रोड फ्रॉम सिटी टू विलेज. इथे ते मूल त्या शहरापासून ते गावापर्यंतच्या रस्त्याबद्दल सांगतो आहे. ते मूल सांगते द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स. म्हणजे गावापासून ते शहरापर्यंतचा रस्ता जो आहे तो खूपच खडतर आणि फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, साप आणि विंचवाणी भरलेला आहे. तिथे भरपूर साप आणि विंचू रस्त्यावरती आहेत. स्टील द विलेजर्स हॅव टू ट्रीट द सेम पाथ ॲज देअर इज नो कार्ट ऑर बस सर्व्हिस. आणि दुसरी अडचण अशी आहे क्या शहरापासून ते गावापर्यंत किंवा गावापासून ते शहरापर्यंत ये जा करण्यासाठी, ट्रॅव्हल करण्यासाठी कोणतीही कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे. म्हणजे एस टी बस नाही आहे किंवा बैलगाडी नाही आहे ये जा करण्यासाठी. सो दिस इज वन मोर प्रॉब्लेम विच आर द विलेजर्स फेसिंग. म्हणजे गावच्या लोकांची ही एक अडचण दळणवळणाची किंवा ये जा करण्यासाठी प्रवासाबद्दलची या मुलांनी येथे या ओळीमधून मांडलेली आहे. आणि अशा प्रकारे कामावरून परत येताना त्याच्या वडिलांना उशीर होतोय, त्या गावातील लोकांना उशीर होतोय आणि रस्त्यावरती अंधार आहे आणि रस्ता हा अतिशय खडतर, साप आणि विंचवाणी भरलेला आहे. म्हणून तो चंद्र देवतेला म्हणजे चंद्राला विनंती करतोय टू गिव्ह हिम सीड्स ऑफ मून लाईट. म्हणून एक टोपलीवर किंवा दोन टोपलीवरून चंद्रप्रकाशाच्या बिया देण्यासाठी तो चंद्राला विनंती करतो आहे. अँड द चाइल्ड सेज वेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप. मीन्स इन द केस ऑफ द चाइल्ड द स्पीकर ऑफ द पोएम द चाइल्ड is always asleep by the time his father returns home from work. अर्थात ते मूल बोलते जेव्हा माझे वडील रात्रीच्या वेळी कामावरून घरी परत येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. अर्थात कारण वडिलांना घरी पोहोचण्यासाठी उशीर झालेला असतो. Next lines, and he goes back early in the morning while I am sleeping. New words, goes back, परत जाणे. Early in the morning, पहाटे, सकाळी लवकर. While म्हणजे ज्यावेळी. Explanation, and he goes back early in the morning and I am sleeping means the father of that child leaves early, goes back early for work in the morning, while the child is still asleep, while the child is sleeping. अर्थात त्या मुलाचे वडील रात्री उशिरा घरी पोचतात आणि पहाटे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहाटे कामासाठी शहराच्या ठिकाणी निघून जातात आणि त्यावेळी तो मुलगा झोपेमध्येच असतो. म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा सकाळी देखील त्या मुलाची आपल्या वडिलांबरोबर भेट होत नाही आहे. नेक्स्ट लाईन्स, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. I too want to hear fairy tales and stories from him. New words are fairy tales, paryancha goshti. Let's see
an explanation. So the child repeats his request for a basket full of moonlight on loan. सो या सर्व अडचणीवरती मात करण्यासाठी ते मूल चंद्राला परत परत चंद्रप्रकाशाच्या बिया देण्यासाठी विनंती करतो आहे. आणि तो विनंती कशी बोल करतो आहे की त्याला त्या चंद्रप्रकाशाचे बिया लोन म्हणून दे असं तो बोलतोय. लोन म्हणजे कर्ज म्हणून की तो त्याला नंतर तो परत करणार आहे. लहान मुलांचं एक इमोशन, त्याच्या भावना किती निष्पाप निरागस असतात ते इथे दिसून येतात. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रूट टू हिज विलेज सो दॅट हिज फादर कॅन रिटर्न अर्ली इन द इव्हिनिंग. त्या मुलाला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया घेऊन रस्त्याच्या कडेला, जो अंधारमय रस्ता आहे रात्रीच्या वेळी, त्याच्या कडेला त्या बिया पेरायच्या आहेत की ज्याच्या ज्या कारणाने ज्यामुळे तो रस्ता प्रकाशित होऊन त्याचे वडील घरी संध्याकाळी लवकर परत येऊ शकतील. लाईक एनी अदर चाइल्ड ही टू वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर. वाय द चाइल्ड वॉन्ट्स टू रिटर्न हिज फादर अर्ली, त्याचे वडील घरी लवकर यावेत असे त्या मुलाला का वाटते? कारण इतर मुलाप्रमाणे, लाईक एनी अदर चाइल्ड, इतर मुलाप्रमाणे ही टू, त्याला सुद्धा वॉन्ट्स टू हिअर, त्याला ऐकण्याची इच्छा आहे. काय ऐकण्याची इच्छा आहे वडिलांकडून? फेरी टेल्स अँड स्टोरीज, पर्यांच्या गोष्टी किंवा इतर रात्री झोपण्याच्या वेळी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी त्याला वडिलांकडून ऐकायच्या आहेत. म्हणून त्यांनी लवकर यावे म्हणून त्याला तो रस्ता प्रकाशित करायचा आहे. आणि म्हणून तो चंद्राकडे चंद्रबिया प्रकाश मूनलाईट सीड्स ऑफ मूनलाईटसाठी विनंती करतो आहे. नेक्स्ट लाईन्स. ओ मून, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो seeds of moon on the sides of the path. Explanation. In last lines, the narrator, the poet, has concluded the poem. In conclusion, थोडक्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये कवीने एक सारांश, म्हणजे थोडक्यात त्या कवितेचा समारोप केलेला आहे. तो समारोप म्हणजे कन्क्लुजनमध्ये, सारांशमध्ये तो असं बोलतो आहे, द चाइल्ड अगेन अर्नेस्टली रिक्वेस्ट द मून टू गिव अ बास्केट फुल ऑफ मून लाईट सो दॅट ही कॅन सो द सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स टू द विलेज फ्रॉम दिस सिटी. तर शेवटच्या ओळीमध्ये कवी ते मूल परत अतिशय कळकळीने चंद्राला विनंती करतो आहे की त्याला एक टोपली भरून किंवा दोन टोपली भरून चंद्रप्रकाशाच्या बिया त्याने द्यावेत, जेणेकरून तो त्या बिया शहरापासून ते गावापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या कडेला तो पेरू शकेल रस्ता, आणि तो रस्ता प्रकाशित होईल आणि त्याचे वडील घरी लवकर येतील. सो अशा प्रकारची एक लहान मुलाची इच्छा, निरागस इच्छा आपण त्याला म्हणूया, या कवितेमधून आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी इच्छा बाळगतो. जर आपल्याला काही कॉमेंट्स करायचे असतील, सो यू कॅन राईट इन कॉमेंट बॉक्स. विश यू गुड डे. थँक्यू व्हेरी मच.